वास्तुदोष जर का असेल तर हा वास्तुदोष पाहून किंवा वास्तुरचना पाहूनही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी का येस yes. चांगला प्रश्न आहे दक्षिण नैऋत्याला एंट्री असलेल्या आणि पश्चिम नैऋत्याला एंट्री असलेल्या लोकांनी शेअर्स मध्ये गुंतवणूक करणं म्हणजे धोक्याचे घंटा तुमचे पैसे फसणारच असं या ठिकाणी सिद्ध होतं कारण राहू केतू या दोन ग्रहांचा कोपरा म्हणजे नैऋत्य कोपरा आहे त्या ठिकाणी शंभर टक्के अनेक त्या गॅरंटी आहे की त्या ठिकाणी आपलं पैसे फसवाफसी होणं किंवा समोरच्याची चूक आहे असं म्हणत नाही आहे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे जो तुम्हाला गुंतवणूक करून द्यायला सांग त्याची चूक नाही आहे तुमच्या पत्रिकेत दोष आहे की तुम्ही स्वतःहून जाऊन बैल मुझे मार असं होणार वास्तुदोष आग्नेय कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम असेल त्या ठिकाणी पण पैशाचं डेव्हलपमेंट होणार नाही तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा फायदा होणार नाही त्यामुळं हे शेअर्समध्ये जाताना पैसे गुंतवणूक करताना हळूहळू करा आणि हळूहळू करताना खूप फायदा झाला दोन आज दहा हजार टाकला वीस हजार झाला आता दहा लाख टाकून देऊया गेले पैसे नो गॅरंटी त्यामुळं अशा अग्नेय कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम असेल नैऋत्यला इंटरन्स असेल पूर्व अग्नेयला इंटरेस्ट असेल वायव्य कोपरा कापला गेला असेल आणि ईशान्य कोपऱ्यात जर टॉयलेट बाथरूम असेल तर त्या ठिकाणी शेअर्समध्ये प्रगती होण्याचे काय चान्सेस खूप कमी आहेत भले तुमच्या पत्रिकेमध्ये अचानक धनलाभाचा योग जरी असेल तरी ज्या घरात तुम्ही राहता त्या घराची मनी कॅरिंग कॅपॅसिटी ही बिघडलेली आहे ऑटोमॅटिकली त्याचा तुम्हाला दुष्प्रभाव होणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला अपयश मिळण्याची शक्यता ही दाट आहे त्यामुळं तुम्हाला जर वाटतंय की तुम्हाला फायनान्शियल प्रॉस्पेरिटी करायची आहे तर तुमचं घर वास्तुशास्त्र बरोबर आहे का नाही हे पाहण्यासाठी माझं वास्तुपंडित वन टू फोर ॲप जे आहे ते डाउनलोड करा किंवा आता मी लोकसेवे अंतर्गत किंवा जनतेच्या सेवेच्या अंतर्गत वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी मी फ्री केलेली आहे बंगला आणि फ्लॅट या लोकां बंग लोकांसाठी गुरुपौर्णिमेपासून गादीवर बसून या गोष्टी आता मी फ्री केलेल्या आहेत तुम्ही कुणीही अपॉइंटमेंट घेऊन तुमचा प्लॅन बंगल्याचा प्लॅन फ्लॅटचा प्लॅन तुम्ही घेऊन मला दाखवू शकता मी ते फ्री कन्सल्टन्सी देत असतो वास्तू व्हिजिट ज्या आहेत त्या पण आता मुंबईचे लोक आहेत तर एक दहा वीस मुंबईचे लोकं झाले की फ्री वास्तु व्हिजिट कोल्हापूरला जर दहा पंधरा वीस चाळीस पन्नास लोकांना नावं नोंदवा मी कोल्हापूरला तुमच्या घरी वास्तू विजिट फ्री, फ्री करेल नाशिकची मंडळी तुम्ही नाव नोंद करा माझ्या ऑफिसला पंधरा वीस लोकं झालं की नाशिक लाईन तुमच्या घरी वास्तू विजिट मी स्वतःहून फ्री देईल हे जनकल्याणार्थ वास्तू कन्सल्टेशन हे फक्त इंडस्ट्री वगैरे जे बऱ्याच माझी कामं चालू आहेत त्यामुळं फ्लॅट आणि बंगल्यामध्ये कन्सल्टेशन फ्री हा प्रकार ठेवलेला आहे वास्तू दोष जरी असेल तरीसुद्धा शेअर्समध्ये गुंतवणूक त्रासदायक ठरू शकते तेव्हा काळजीपूर्वक उपाय उपाय करा वास्तू मंडळी वन टू फोर घराचं पर्सेंटेज काढून तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता किंवा तुमच्या घरात टॉयलेट बाथरूम आहे आम्ही काय करू तुमच्या घरामध्ये हा कोपरा कापला काय करू घरात पैसे टिकत नाही काय करू असं आमच्या ऑफिसला फोन करून विचारा नुचा। माझे फोन जे तुमचे फोन ऑफिसला येतील त्याप्रमाणे तुम्हाला ऑफिसहून गाईडलाईन दिली जाईल ते कुठले प्रोडक्ट वापरले गेले पाहिजेत हे पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाईल तुमच्या घरपोच